गेल्या 7-8 महिन्यांपासून चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. अहमदनगर शहरात एका घरी फिटिंगचं काम चालू असताना 6 ऑगस्ट 2022 रोजी दुपारच्या सुमारास घरातून 1500 रुपये किमतीचा फिनोलेक्स कंपनीचा 90 मीटर लाल रंगाचा कॉपर वायरचा बंडल आणि 2000 चॉकलेटी रंगाचा शालू आणि एक वापरती साडी असा एकूण 3500 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपी सचिन अदमाने आज चोरी करून घेऊन गेला अशी फिर्याद संबंधित घर मालकाने दिल्यावरून अहमदनगर मधील तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी सचिन अदमाने हा फरार झाला होता. त्याचा शोध घेत असताना तो त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार इस्कॉन मंदिर पाइपलाइन रोड अहमदनगर येथे आरोपीच्या राहत्या घराजवळ सापळा लावून आरोपी सचिन अदमाने याला ताब्यात घेतलं. गेल्या 8 महिन्यांपासून चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अटक करण्यात पोलिसांना यश मिळालंय. तर त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्याच्याकडील चोरीचा मुद्देमालही जप्त केलाय. संबंधित कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर अनिल कातकडे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तोफखाना पोलिसांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब गिरी हे करतायत. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.